तुम्हाला मानवी कूलिंग सिस्टीम बद्दल माहिती देणार आहे। तर कूलिंग सिस्टीमचे दोन प्रकार पडतात, नंबर एक आहे एअर कूलिंग, नंबर दोन आहे वॉटर कूलिंग सिस्टीम। तर आज आपण एअर कूलिंग सिस्टीम याविषयी माहिती घेणार आहे। तर ज्या कूलिंग म्हणजे ज्या इंजिनचे तापमान एअरद्वारे कमी केले जाते त्या सिस्टीमला एअर कूलिंग सिस्टीम असे म्हणतात। एअर कूलिंग सिस्टीम म्हणजे सरासरी मोटरसायकलवर वापरतात, म्हणजेच आता हा सिलेंडर हेड आहे, या सिलेंडर हेडवरती जिन्स दिलेले असतात, काय केलेले असतात, सिलेंडर हेड किंवा सिलेंडर ब्लॉकवर हे फिन्स दिलेले असतात। ह्या फिन्सच्या सहाय्याने काय केलं जातं, इंजिनचे तापमान कमी केले जाते। आपल्या आपण आपलं वाहन जर जोरात स्थितीत असेल तर त्या हवेच्या जोताने काय केलं जातात, त्या फिन्स थंड होतात। त्या फिन्स थंड झाल्या म्हणजेच आपल्या सिलेंडर व्हाल वगैरे थंड केलं जातं। तर हे फिन्स हे आपल्या काय असतात, आतील बाजूनं काय असतात, हा जाडा असतात, तर बाहेरील बाजूनं काय असतात, टेपर केलेल्या असतात। या सिलेंडरच्या व्यासाच्या एक तृतीयांश ते एक चार म्हणजे एक चौथांश पर्यंत या व्यासाची लांबी असते। तर सिलेंडर आपलं हे सिलेंडर प्रिन्स ह्या सरासरी ॲल्युमिनियम आलायच्या बनवल्या ॲल्युमिनियम आलाय या धातूपासून बनवलेल्या असतात। तर अशा प्रकारे तुम्हाला वाहनावर इंजिनचे तापमान म्हणजे तापमान कमी करण्यासाठी एअर कूलिंग सिस्टीमचा वापर केला जातो। तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे। धन्यवाद।